यांच्या पाठिंब्यामुळे ट्रॅडिशनल डे साजरी करत आहोत. तर तुम्ही वातावरण बघतच आहात. या ट्रॅडिशनल डेच्या माध्यमातून एकच उद्देश असतो की विद्यार्थ्यांना परंपरेची जाणीव व्हावी, परंपरेची मूल्य उद्दिष्ट त्यांना लक्षात यावी. कितीही आधुनिक झालं तरी आपण आपली नैतिक मूल्य आणि परंपरा विसरता कामा नये. आणि यामध्ये तुम्ही बघताय विद्यार्थ्यांसमवेत आमचे शिक्षक वर्गही सहभागी झालेले आहेत. एक प्रोत्साहनाचं वातावरण यातून निर्माण होतं, कारण शिक्षकच स्वतः यामध्ये सहभागी झाले तर सर्व विद्यार्थी देखील उत्साहानं ते काम करत असतात. मी स्वतः राजमाता जिजाऊंचा परिधान केलेला वेश आहे. यातून एकच सांगायचं आहे की माझी मुलं उद्या जीवनामध्ये खूप यशस्वी होणार आहेत, परंतु शिवबांवर केलेले जे काही संस्कार आहेत ते देखील आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जडवण्याचा प्रयत्न करत असतो. पुन्हा एकदा सर्वांना पारंपरिक दिनाचा सर्वांनी आनंद घ्यावा अशी मी विनंती करते. आणि जाधवांची कन्या भोसलेंची सून, जाधवांची कन्या भोसलेंची सून, शिवबांची माता यापेक्षा भाग्य काय असेल. हिंदवीची पताका अभिमानाने डोलते, ध्यान देऊन ऐका मी जिजाऊ बोलते. धनंजयराव गाडगिल कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे साजरा करत आहे. मी माझा मारवाडी लुक केलेला आहे, याचा उगम राजस्थानमध्ये आहे. आणि आज सर्वांनी खूप चांगले चांगले लुक केलेले आहे, कोण महाराष्ट्रीयन आहे तर कोण गुजराती, अशा प्रकारे खूप सुंदर आपल्या इथं साजरा करत आहे ट्रेडिशनल डे. धन्यवाद. सूर्यवंशी, धनंजयराव गाडगिल वाणिज्य महाविद्यालय. आज आपण पाहू शकतो की आज ट्रॅडिशनल डेचं आपण महाविद्यालयामध्ये आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे. नुकताच परेड फेरडेनंतर परत एक महाविद्यालयामध्ये जल्लोषाचा हा एक दिवस आपण दरवर्षी साजरा करतो. आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे किंवा आपल्या देशाची जी काही संस्कृती आहे ती वेगवेगळ्या वेशभूषाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज प्रदर्शित करत आहोत. मुलांनी आपण पाहू शकतो की अतिशय वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या आहेत, वेगवेगळ्या राज्याचं प्रतिनिधित्व इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्यातून एक मेसेज दिलेला आहे, जरी राज्य वेगवेगळे असेल तरी शेवटी आम्ही भारतीय आहोत आणि भारताची संस्कृती ही जगामध्ये सर्वात महान संस्कृती आहे असा मेसेज आम्ही या निमित्तानं देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या या कॉलेजच्या मुलांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे की आपल्या कॉलेजची मुलं कोणताही दिवस असला किंवा कोणत्याही पद्धतीचं काही अशी प्रसंग असला तर त्यामध्ये आवर्जून पार्टिसिपेशन्स होतात व आपल्या कॉलेजचं नाव, आपल्या देशाची संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कशी आणखी मोठी होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्याबद्दल मी खरोखरच या सर्व मुलांचे आभार मानतो, त्यांचे कौतुक करतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे साहेब यांचंही आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला ही संधी दिली ट्रॅडिशनल डे साजरा करण्याची. तर त्याबद्दल त्यांचेही आभार, संस्थेचे सर्व पदाधिकारी साहेबांचे आभार की सातत्याने त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभत असतं. व आपल्या गॉड गिफ्ट न्यूज चॅनलचेही आभार की नेहमी कुठला इव्हेंट असेल तर हे चॅनल आमचं सातत्याने इथं येतं आणि हा इव्हेंट हे आपले रयतचे कॉलेजेस कसे मोठ्या प्रमाणामध्ये आणखी त्यांच्या ॲक्टिव्हिटी मोठ्या होतील यासाठी सातत्याने प्रयत्न करणारं हे न्यूज चॅनल आहे. त्याबद्दल त्याही चॅनलची मी आभार मानतो व या ठिकाणी थांबतो. सर्व मुलांना आज पारंपरिक वेशभूषा कशी असते किंवा पारंपरिक वेशभूषा केल्यानंतर आपल्याला एक आपल्या संस्कृतीची जाणीव होते, आपण या संस्कृतीमध्ये कशा पद्धतीनं जगलं पाहिजे, आपला पारंपरिक वेश जो आहे तो कसा इतर दिवसांपेक्षा वेगळा आहे आणि त्यातून एक वैविध्यपूर्णता कशी दिसते. महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं हे महाविद्यालयाचं प्राथमिक किंवा मुख्य कर्तव्य आहेच आहे, परंतु यातून विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं कल्चरल अवेअरनेस म्हणतो या पद्धतीने निर्माण होत असतं. त्यांच्या बहुगुणी किंवा बहुरंगी व्यक्तिमत्वाला यातून एक वेगळ्या प्रकारचा उजाळा मिळू शकतो. यातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पार्ट हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. महाविष्णल लोक किंवा पारंपरिक आपला वेश, आपलं जे कल्चर आहे, संस्कृती आहे, ती विसरत चाललेली आहे. म्हणून आज मी प्राध्यापक श्रीकांत गंगावणे आज गुरुजीचा वेश करून आलेलो आहे आणि आपल्या सगळ्या तरुणाईला परत एकदा आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी आणि आपल्या सगळ्या शिक्षक वृंदांनासुद्धा आपल्या संस्कृतीची एक माहिती व्हावी आणि आपलं जे जुनं ते सोनं म्हणतात ते आपण विसरून जाऊ नये ह्याच्याकरिता आज मी हा गुरुजीचा वेश धारण करून आलेलो आहे. ह्याच्यामध्ये मी धोतर घातलेला आहे, वरतून कुडता आणि पारंपरिक गुरुजींची टोपी अशी घातलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी स्वप्नाली राजेंद्र तागडे, धनंजयराव गाडगे कॉलेज ट्रेडिशनल डे सातारा. आणि मी आज महाराष्ट्रीयन लुक केला आहे, मराठमाळा लुक केला आहे, मराठी वाघिणीचा लुक फेटा. नमस्कार, मी रुशाली प्रशांत कोरे, धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी. मी आज मॅरेज लुक केला आहे. मोडके, मी बाजीराव पेशवेचा रोल केलेला आहे. माझं नाव पार्थ सावंत, मी शिवाजी महाराजांचा रोल केलेला आहे. आम्ही बीसे थर्ड इयर मध्ये. आमचा डी जे कॉलेजचा हा खतरनाक ट्रेडिशनल आहे, आम्ही साजरा करत आहोत. तर सगळ्यांनी आमच्या या रूपाला प्रसाद द्यावा ही विनंती. नक्की. नमस्कार,
डी जी कॉलेजचे स्टुडंट अनिता शंकर डांगी. आज मी राजस्थानी लुक केलेला आहे. नमस्कार, माझं नाव आर्षा इस्माईल भुजावर. मी डी जी कॉलेजची विद्यार्थिनी आणि आज मी रजिया सुलतानचा लुक केला. जय सुराज.